आता पाहूया विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या विधानसभेत युती झाली नाही तर 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवा अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या या सूचनेमुळे शिवसेना यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसोबत संवाद साधलाय. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजप शिवसेनेची युती होईल असं चित्र सध्या तरी दिसतंय, मात्र यंदा गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवा आणि त्यानुसार तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील संपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे खासदार, शिवसेनेचे प्रमुख नेत्यांसह काही शिवसैनिक उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना गाफील राहू नका असे आदेश आणि अशा सूचना दिल्या आहे. संयुक्त युतीच्या संदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्यापही कोणताही निर्णय न झाल्यामुळे युती होणार की नाही ह्या संभ्रमामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते दोन्ही आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गाफील राहू नका म्हटल्यानंतर पुन्हा एकदा युती होणार की नाही ह्या चर्चेला उधाण आले आहे. लोकसभाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप जे युतीचं जे समीकरण आहे जागे वाटपाचं ह्या संदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका घेत नसल्यामुळे शिवसेनेमध्ये कुठेतरी नाराजी आहे. मात्र आता शिवसेनेला आम्ही समाधानकारक एक फॉर्म्युला दिला असल्याचेही भाजपकडून बोलले जात आहे. मात्र जो फॉर्म्युला भाजपने शिवसेनेला दिलेला आहे त्यावर शिवसेना समाधान नसल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल शिवसेना भवनमध्ये महत्त्वाची बैठक झाल्यानंतर आज शिवसेना प्रमुखांनी पुन्हा शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांना गाफील राहू नका व संपूर्ण 288 उमेदवारांची चाचणी झाल्यानंतर स्वबळाची पण तयारी ठेवा असे आदेश शिवसेना भवनमधून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेले आहे. कॅमेरामन सुशांतसह संतोष मोरे, MKN.